जीना हाउस ही प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू खालीलपैकी कोठे आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मुंबई. जीना हाउस ही वास्तू मुंबई या शहरामध्ये आहे. पुढचा प्रश्न. स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील विद्यापीठ स्तरीय शिक्षणात सुधारणा सुचविण्यासाठी 1948 साली कोणाच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला होता? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. नेक्स्ट, डॉक्टर राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार कोणत्या वर्षी भारतात विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झाली? विद्यापीठ अनुदान आयोग स्थापना. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1953. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आयोगाच्या शिफारशीनुसार 1953 या वर्षी भारतामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाची स्थापना झालेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगास कोणत्या वर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा देण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1956. विद्यापीठ अनुदान आयोगाला 1956 या वर्षी संसदेच्या कायद्याने वैधानिक दर्जा देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न. 1935 साली काँग्रेसने शिक्षणासंबंधी मूलभूत परिवर्तनवादी धोरण स्वीकारताना श्रमधिष्ठित व कृतीतून शिक्षणावर भर देण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, मात्र ती समिती अंमलात आली नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, डॉक्टर झाकीर हुसेन. 1891 साली भला हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भास्कर भोपटकर. 1891 साली भास्कर भोपटकर यांनी भला नावाचं वृत्तपत्र सुरू केलं होतं. 1876 साली हिंदू पेट्रियट हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हरिश्चंद्र चॅटर्जी. हरिश्चंद्र चॅटर्जी यांनी 1876 साली हिंदू पेट्रियट नावाचं वृत्तपत्र सुरू केलं आहे. मिरात उल अकबर हे फारसी भाषेतील वृत्तपत्र भारतात कोणी सुरू केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांनी 1822 साली मिरात उल अकबर नावाचं हे पर्शियन भाषेमधील वृत्तपत्र सुरू केलं होतं. सोबतच या राजा राममोहन रॉय यांनी 1821 संवाद कौमुदी नावाचं पाक्षिकही सुरू केलं होतं आणि त्यांनी ब्रॅमॅनिकल मॅगझिन या मासिकातून ब्राह्मो समाजाच्या तत्वांचा प्रसार केला होता. पुढचा प्रश्न. प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुबोध पत्रिका. प्रार्थना समाजाची स्थापना 31 मार्च 1867 या वर्षी मुंबईमध्ये डॉक्टर आत्माराम पांडुरंग यांनी केलेली आहे आणि या प्रार्थना समाजाच्या प्रबोधनासाठी सुबोध पत्रिका नावाचं वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं. नेक्स्ट, चरित्रवान राजकीय कार्यकर्ते घडविण्याच्या उद्देशाने टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्स ही संस्था कोणी स्थापन केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लाला लजपत राय. नेक्स्ट, 1882 साली भारतात कोठे थिओसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन करण्यात आली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अड्यार. मद्रास प्रांतातील अड्यार येथे 1882 साली या थिओसॉफिकल सोसायटीची शाखा स्थापन करण्यात आली होती. ही जी थिओसॉफिकल सोसायटी आहे हिची स्थापना 1875 या वर्षी अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये करण्यात आली होती. प्राचीन भारतीय संस्कृतीची जोपासना करणे व भारतीयांना त्याचं महत्त्व पटवून देणे या उद्देशाने कर्नल हेनरी स्टील अल्कॉट आणि मॅडम ब्लावॉस्की या दोघांनी ही संस्था 1875 अमेरिकेतील न्यूयॉर्क या शहरामध्ये स्थापन केली होती आणि हिचीच 1882 अड्यार मद्रास प्रांतातील अड्यार या शहरामध्ये शाखा सुरू करण्यात आली होती. 1957 साली भारतात कोणाच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दुर्गाबाई देशमुख. 1857 साली भारतामध्ये दुर्गाबाई देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्त्री शिक्षणविषयक राष्ट्रीय आयोग स्थापन करण्यात आला होता. पुढचा प्रश्न. चले जाव आंदोलनाच्या काळात 1942 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी कोठे स्थापन केलेले प्रतिसरकार 1946 कार्यरत होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सातारा. सातारामध्ये स्थापन केलेलं प्रतिसरकार किंवा त्यालाच पत्रिसरकार असंही म्हटलं जातं. हे पत्रिसरकार किंवा प्रतिसरकार 1946 कार्यरत होतं. ही जी चले जाव आंदोलन किंवा चळवळ आहे ही चळवळ मार्च 1942 सुरू झाली होती.
21 ऑक्टोबर 1943 रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या ठिकाणी आझाद हिंद सेनेचे हंगामी सरकार स्थापन केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सिंगापूर. 21 ऑक्टोबर 1943 या दिवशी सिंगापूर येथील कॅथे हॉलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं हंगामी सरकार स्थापन केलं होतं आणि या सरकारला जर्मनी, इटली, जपान, म्यानमार या देशांनी मान्यता किंवा समर्थता दर्शवली होती. नेक्स्ट, बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश या शब्दात 1942 क्रिप्स योजनेवर कोणी टीका केली? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महात्मा गांधी. बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा चेक या शब्दामध्ये 1942 क्रिप्स योजनेवर महात्मा गांधी यांनी टीका केली होती. ही क्रिप्स योजना म्हणजे सर स्टॅफर्ड क्रिप्स हे भारतामध्ये 23 मार्च 1942 रोजी आले होते. उद्देश होता युद्ध प्रयत्नांना भारताचा पाठिंबा मिळवणे आणि याच उद्देशाने त्यांनी 29 मार्च 1942 रोजी त्यांची क्रिप्स योजना जाहीर केली होती. या योजनेमध्ये काही प्रमुख मुद्दे होते. ते मुद्दे, भारतात संघराज्याची त्वरित निर्मिती करून भारताला वसाहतीचं स्वराज्य देण्यात येईल. त्यानंतर युद्धसमाप्तीनंतर घटनानिर्मितीसाठी घटना समितीची स्थापना करण्यात येईल. प्रांतांना व संस्थानिकांना नवीन संघराज्यात सामील होण्याचा अथवा न होण्याचा किंवा न होण्याबाबतचा स्वयंनिर्णयाचा अधिकार देण्यात येईल आणि युद्धकाळापर्यंत युद्ध खात्याखेरीत इतर खाती जी आहेत ती भारताकडे सुपूर्त करण्यात येतील अशीही क्रिप्स योजना होती आणि ही अपयशी ठरली होती. आणि याच योजनेचा उल्लेख या महात्मा गांधी यांनी बुडत्या बँकेचा पुढील तारखेचा धनादेश या शब्दामध्ये केला होता.